हा माझा दोस्त आहे नैतिक आणि याच्या बाबांना वाटते की हा जाड आहे म्हणून, तर आम्ही याचं पोट मोजलं आणि पोट आहे बिंबीपाशी घेर आहे 88 सेंटीमीटर, तर 80 सेंटीमीटरच्यावर कोणाचा पोट म्हणजे मी पण बरं का, तर तो जाड मग कसं कमी करायचं, तर जीवदानी देवी पावते रोज जीवदानी देवीला पायी जायचं, तर नाही 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 तर वजन कमी होऊन जातं आणि काय होतं की पोटभर खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि खूप पाणी पिलं तर वजन कमी होते, म्हणून पातळ वस्तू किंवा पाणी काही पण खायच्या पहिले प्यायचं आणि शिजवलेल्या अन्नाने जास्त वजन वाढते, कच्च्या वजनाने अन्नाने वजन कमी होते, म्हणजे गाजर काकडी टोमॅटो कोथिंबीर पालक मेथी याचं झाडू आहे हा चरबी आणि वजन बाहेर काढतो, सो भरपूर पोटभर 1 किलो 2 किलो 5 किलो 10 किलो गाजर काकडी टोमॅटो नवीन ताजं ताजं छान वाटते, मुळा आवळा काकडी जे आवडेल ते कारलं मिरची जे आवडेल ते दिवसभर खायचं, घरात बांधायचं खिशात ठेवायचं घरात कोपऱ्यात ठेवायचं बॅगमध्ये ठेवायचं तर भूकच नाही लागत, घराबाहेरच्या अन्नाने जाडेपणा आला, सो आज नवस घ्या की घराबाहेरचं आणणार नाही बोला हां, आणि शिजवलेल्या अन्नाने वजन वाढते तर कच्चं जास्त खायचं आणि सगळे बोला गहू तांदूळ आणि गोडाने वजन वाढते, तर गहू तांदूळ गोड खायचं नाही पोट जाईपर्यंत, हां तर हा उद्यापासून फरक पडेल, ज्वारी बाजरी चालेल नाही, गवताचे दाण्याला तृणधान्य म्हणतात म्हणजे गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी मका आणि गोड ऊस गोड फळं चालणार नाही, हे केलं की हा मुलगा छान होईल टणाटण होईल आणि हा घराचा आजार आहे, फक्त मुलगा जाड नाही होत सगळेच घरी खूप, एकदा खातो त्याला 100 वर्ष आयुष्य, त्याला जाडेपणा नाही, दोनदा खातो तो जाड 50 वर्ष आयुष्य, आम्ही दिवसभर खातो त्यामुळे शाळेमध्येच पोट आला, पोट आलं म्हणजे 100 दिवसाचा एक्स्ट्रा जेवला आहे, तर 100 दिवस हा जेवला नाही चालते तसं काही मी म्हणत नाही, पण गाजर काकडी टोमॅटो खा 100 जेवण झालं आहे 100 दिवसाचं, आता फक्त गाजर काकडी टोमॅटो आणि पाणी कारलं मिरची पण चालेल तुम्हाला झाडाचं जे आवडेल ते, तर हा रोज बारीक होईल सगळे सांगतील हाच मित्र पाहिजे आणि चरबीनी आपलं सुस्ती येते मग मेंदू काम नाही करत, आपण जेवल्यावर सुस्ती येते की नाही, हा दिवसभर खाल्ले जेवलेलाच असतो त्यामुळे मेंदू सुस्त असतो, हां तर हे कमी केलं ना गहू तांदूळ साखर गोड हे कमी केलं की हा ताजा उपाशी वाघ असतो ना त्याच्या हातून हरिण सुटत नाही आणि खूप खाल्लेला अजगर असतो तो हलतच नाही, सो भूक लागल्याशिवाय खायचं नाही बोल, भूक लागल्याशिवाय खायचं नाही, हां जे खाईल त्याचा पाऊण भाग भाजी कोशिंबीर आणि पाव वाटा डाळ, पोट जाईपर्यंत घरामध्ये भात बोला पोट जाईपर्यंत घरामध्ये भात पोळी करू नका किंवा कमीत कमी करा आणि साखर घरात नको, ता छान होऊन जाईल, ठीक आहे.